Hello everyone. So our next chapter is financial communication. Through the last decade, companies have expanded considerably the depth, breadth, and reach of their financial communication to the market in response to heightened investor and analyst demand. As a result of immense financial reporting requirements, management has sought to tell its story, and analysts have sought to validate it and devise their own. Financial communication is intended as a process where the firm, actual and potential investors, offer, demand, and exchange data on corporate financial performance and an event which could affect its prospects. The financial communication का तर कंपनीचे जे काही स्टेटस आहे किंवा त्याची फायनान्शियल कंडिशन जी आहे तर ती कन्वे करणं म्हणजे त्याच्यामुळे कंपनीचं गुडविल जे आहे तर ते बिल्ड होतं. आणि दुसरी गोष्ट की बाकीचे जे इन्व्हेस्टर्स आहेत तर ते फॉर्म मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी रेडी होतात. फंक्शन्स ऑफ द फायनान्शियल कम्युनिकेशन एक्सपर्ट. फर्स्ट वन इज अ लिएशन विथ एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट. अ फायनान्शियल कम्युनिकेशन एक्सपर्ट युजुअली हॅज टू लिएस विथ दॅट इज क्लोज कॉन्टॅक्ट विथ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स प्रिलिमिनरी थ्रू द बोर्ड चेअरमन executive and finance committees, key official and department heads, directors of public relations, industrial relations and investor relations, etc. Liaison with executive management म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट विथ एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट. जे फायनान्सच्या रिलेटेड वर्क करतात तर तेवढ्या सगळ्या लोकांची क्लोज कॉन्टॅक्ट आणि जे डिसिजन मेकर आहेत मग त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि चेअरमन तर ते फर्स्ट प्रेफरन्सला आहेत. त्याच्यानंतर फायनान्शियल कम्युनिटी आणि एक्झिक्युटिव्ह देन ऑफिशियल आणि डिपार्टमेंट हेड आणि बाकीचे डिरेक्टर्स ऑफ पी आर आय आर आणि इन्व्हेस्टर रिलेशन. नेक्स्ट फायनान्शियल पब्लिसिटी. Uncovering and developing news of interest to stockholders, contacting and cultivating friendships with financial editors at media sources, directing the preparation of financial press release, annual and interim reports, financial and mergers, interviewing media financial reports to determine their needs, supplying requested information to investment services, brokerage houses, investment banking firms and others. The financial publicity मध्ये स्टॉकहोल्डरचा इंटरेस्ट जो आहे तर तो गेन करण्यासाठी पब्लिसिटी केली जाते. मग त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट न्यूज आहेत, त्याच्यानंतर प्रेस रिलीज आहेत, ॲन्युअल रिपोर्ट आहेत किंवा फायनान्सिंग आणि मर्जर्स आहेत तर ह्या गोष्टी केल्या जातात. नेक्स्ट स्टॉक होल्डर करस्पॉन्डन्स. हँडलिंग इन्क्वायरी कंप्लेंट एक्सप्लेनिंग फायनान्सिंग फॉर्म लेटर्स कवरिंग एक्सचेंजेस अँड सो ऑन. ह्याच्यामध्ये इन्क्वायरीज आहेत, कंप्लेंट आहेत तर ते हँडल करणं जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा स्टॉक होल्डर्स आहेत त्यांना अटेंड करणं. नेक्स्ट आहे कंडक्टिंग स्टॉक होल्डर सर्वे. प्रिपरेशन ऑफ कॉर्पोरेशन ॲन्युअल रिपोर्ट अँड क्वार्टरली अर्निंग स्टेटमेंट. ॲन्युअल रिपोर्ट प्रिपेअर करणं आणि क्वार्टरली अर्निंग स्टेटमेंट जे आहेत तर ते जनरेट करणं. प्रिपरेशन ऑफ स्टॉक होल्डर पब्लिकेशन. फर्स्ट आणि क्वार्टरली अर्निंग स्टेटमेंट होल्डर इंटरप्रिटिंग कंपनी पॉलिसी डिव्हिडंड स्टफर अँड इन्सर्ट
reprint of speeches and articles by company officials, preparing biographical digest of executive officer and members of board of directors, the preparation of stockholder publication मध्ये इतर कंपनीचे क्वार्टरली स्टेटमेंट्स जे आहेत तर ते त्याच्यानंतर कंपनीच्या पॉलिसी त्याच्यानंतर डिविडेंडचे जे काही ओपिनियन असतील किंवा त्यांना झालेलं प्रॉफिट आहे तर त्या रिलेटेड गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कंपनीचे जे काही ऑफिसर्स आहेत तर त्यांचे आर्टिकल किंवा स्पीचेस जे आहेत तर ते प्रिंट करणं. फायनान्शियल अँड एज्युकेशनल ऍडव्हर्टायझिंग, कॉपरेटिंग विथ कॉर्पोरेशन फायनान्शियल एक्झिक्युटिव्ह, ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर अँड आउटसाइड पी आर फर्म, हँडलिंग इन्व्हेस्टर रिलेशन असाइनमेंट, सुपरवायझिंग अँड रायटिंग फायनान्शियल पब्लिसिटी, फायनान्शियल ऍडव्हर्टायझिंग अँड अनाउन्समेंट ऑफ मर्जर्स अँड एक्विजिशन, ओपनिंग ऑफ न्यू प्लांट अँड प्रिपेरिंग इन्स्टिट्यूशनल ऍडव्हर्टायझिंग इन्क्लुडिंग अन्युअल रिपोर्ट अँड क्वार्टरली ऍडव्हर्टायझमेंट, अनाउन्समेंट ऑफ एक्विजिशन, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ प्लांट अँड मोर. फायनान्शियल अँड एज्युकेशनल ऍडव्हर्टायझमेंट आहेत तर त्याच्यामध्ये फायनान्स इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्याच्या रिलेटेड त्याच्यात जे रिटर्न मिळणार आहे त्याची पॉलिसी काय आहे तर रिगार्डिंग इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर ज्या अनाउन्समेंट केल्या जातात मर्जर अँड ऍक्विजिशनच असतील किंवा एखाद्या न्यू प्लांट ओपनिंगचा किंवा क्लोजिंगचा किंवा एखाद्या स्कीमच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. नेक्स्ट आहे प्लॅनिंग द अन्युअल मीटिंग ऑफ स्टॉक होल्डर, ऑर्गनायझिंग प्रोग्राम, सिलेक्टिंग प्लेस ऑफ मीटिंग, प्रिपरेशन ऑफ फॉर आन्सर टू क्वेश्चन अँड क्रिटिसिझम, एंटरटेनिंग प्रेस रिप्रेझेंटेटिव, अरेंजिंग क्लोज सर्किट टीव्ही अँड अदर कम्युनिकेशन टू रीच स्टॉक होल्डर्स इन अदर पार्ट ऑफ द कंट्री. जे क्वेश्चन आन्सर जे आहेत किंवा क्रिटिसिझम जे आहे तर त्याला रिप्लाय करणं किंवा क्वेश्चन आन्सर मध्ये डाउट्स असतील किंवा क्वेश्चनला आन्सर करून ते डाउट्स किंवा क्वेरीज जे आहेत तर त्या क्लिअर करणं. त्याच्यानंतर स्टॉक होल्डर जे आउटसाइड कंट्री आहेत तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग जे आहेत तर त्या हेल्ड करणं. रिजनल मीटिंग ऑफ स्टॉक होल्डर, असिस्टिंग स्टॉक होल्डर इन अ सेल ऑफ लार्ज ब्लॉक्स ऑफ शेअर्स, ऑफरिंग गिफ्ट पॅकेजेस ऑफ कंपनी प्रोडक्ट, वर्किंग विथ सिक्युरिटी अनालिस्ट, क्वेश्चनिंग अनालिस्ट टू डिटरमाइन द एक्सटेंड ऑफ देअर नॉलेज ऑफ कंपनी अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स द कंपनी, इन अरेंजिंग अनालिस्ट मीटिंग विथ कंपनीज एक्झिक्युटिव्ह अँड टूर ऑफ प्लांट अँड रिसर्च फॅसिलिटी, प्रिपेरिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग इन्फॉर्मेशन मटेरियल टू द अनालिस्ट. जे अनालिस्ट आहे जे सिक्युरिटी अनालिस्ट कन्सिडर करायला गेलं तर रिस्क किती आहे तर ती अनालाइज करून त्याच्यामध्ये रिटर्न किंवा प्रॉफिट किती मिळेल किंवा लिक्विडिटी ऑफ फंड्स आहेत किंवा ॲसेट आहे तर ह्या गोष्टी सगळ्या अनालाइज केल्या जातात. एव्हरी कंपनी किंवा एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन ऑर अ कंपनी हायर सिक्युरिटी अनालिस्ट फॉर देअर फायनान्शियल प्लॅन, ट्रेसिंग द ग्रोथ ऑफ फायनान्शियल कम्युनिकेशन इन इंडिया. हिस्टॉरिकली इंडिया हॅज ऑलवेज ऑपरेटेड विद इन अ स्टेट डिरेक्टेड फ्रेमवर्क. Unlike certain other countries, globalization is intensifying the competition between countries and cities. Through the 5-year plan, play an important role in creating strategies for India's growth going forward, and financial institutions too are playing a key
key role in attracting and channeling these funds needed to meet the government's private sector investment targets. But at the same time, India lacks depth in its debt and currency and derivative markets to create the necessary support and channel to meet investment priorities. The government and RBI have acknowledged and India's corporate debt market lags behind other leading economies, and the development of the market should be a priority. The historical bagayla gele tar globalization madhe competition between countries je hota tar tyachyanantar apan liberalization madhe 1990s madhe liberalization adopt kela 1990s madhe पण आपल्या कंट्रीचा जो 5 year बजेट प्लॅन बनवला जायचा, आता इयरली बजेट प्लॅन आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरला, प्रत्येक सेगमेंटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट किती एक्सपेक्टेड आहे, तर हे अनालाइज केलं जातं. आणि त्याच्या थ्रू आपले इंडियन इकॉनॉमी जी आहे, तर त्याची ग्रोथ होते. नेक्स्ट आहे द इंडिया ग्रोथ स्टोरी. ऑल्दो इम्पॅक्टेड टू अ ग्रेट एक्सटेंट बाय इंटरनॅशनल फॅक्टर, इज इक्वली ड्रिवन बाय डोमेस्टिक फॅक्टर. फर्स्ट वन इज डेमोग्राफिक चेंज. कस्टमर्स अँड देअर डिमांड्स आर चेंजिंग. दिस शिफ्ट इन इंडियाज डेमोग्राफिक्स has led to significant changes in customer preferences and trends. For instance, the evolution in media and technology has set a higher bar of expectation for customer experience. The demographic changes jar apan consider karayla gele tar customer che demands je ahet tar ta change hotat, karan market madhe navin navin product available hotat. बाहेरून इम्पोर्ट केलेले प्रोडक्ट असतील किंवा डिमांड चेंज होतात. इनोव्हेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्यानंतर सोशल अँड बिहेवियरल चेंज. कन्झ्युमर्स आर मोर इन्फॉर्म्ड अँड एम्पॉवर्ड दॅन एव्हर बिफोर. अँड ओल्ड नोशन ऑफ व्हॅल्यू लॉयल्टी आर ब्रेकिंग डाऊन ॲज अ डिजिटल टेक्नॉलॉजी अलाउज कन्झ्युमर टू बोथ कम्पेअर व्हॅल्यू अँड एक्सपांड देअर चॉईसेस. तर सोशल अँड बिहेवियरल चेंज कन्सिडर केला तर आधी दुकानामध्ये जाऊन एखादी गोष्ट विचारली जायची, एखादं प्रोडक्ट विचारलं जायचं, दुकानदार ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देईल त्याच्यावरून त्यांना जे प्रोडक्ट चांगलं वाटेल ते परचेस केलं जायचं. आता काय होतंय की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली आहे, आपल्या हातात मोबाईल फोन आहेत, इंटरनेट आहे. आपण काय करतो, एखादी गोष्ट साधा मोबाईल घ्यायचा असला तरी सुद्धा त्याच्यात लॉयल्टी न ठेवता, म्हणजे सॅमसंग फोन युज करता सॅमसंगचा फोन पुन्हा युज करण्यापेक्षा त्याच्यामध्ये कम्पेअर करता तुम्ही त्या प्रॉडक्ट मध्ये, त्याच्या प्राइस मध्ये किंवा त्याच्या ब्रँड मध्ये सुद्धा. त्याच्यामुळे लॉयल्टी जी आहे तर ती पण चेंज होते ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे, स्विच होती आहे चेंज होण्यापेक्षा. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल चेंज. दी मोबाईल रिव्हॉल्युशन हॅज प्लेड अ ह्यूज रोल इन टेकिंग बँकिंग टू इंडियाज अनबँक पॉप्युलेशन अँड इट कंटिन्यूज टू बी द वन ऑफ द मोस्ट क्रुशियल पिलर. द रॅपिड इमर्जन्स ऑफ सोशल मीडिया इन पॅरलर विथ द राईज ऑफ मोबिलिटी हॅज बीन customers increasingly turn to their peers for information and advice rather than to financial experts. Financial communication experts will need to work out how best to engage with and sell to the emerging middle and wider millennial generation in both rural and urban markets. The technological changes, as the mobile example,
की त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॅक्ट झाला. की आता आपण ट्रान्झॅक्शन जे आहेत तर ते मोबाईलवर करतो. गुगल पे असेल, ई पे आहे, भीम ऍप आहे, किंवा प्रत्येक बँकचे जे काही मोबाईल बँकिंग ऍप्स आहेत तर त्याच्या थ्रू ट्रान्झॅक्शन केली जातात. त्याच्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन व्हायला लागल्यात. अगदी लोनसाठी रिक्वेस्ट करण्यापासून ते प्रीमियम पे करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्या जातात. मग त्याच्यामुळे बँकमध्ये जाऊन रांगेत उभं राहायचं आणि जे त्याच्यात जाईल ह्या गोष्टी आता कमी व्हायला लागल्यात. ऑडियन्स इज फॉर फायनान्शियल कम्युनिकेशन फॉर कमी इंडिव्हिज्युअल स्टॉक होल्डर. स्टॉक होल्डर आर वास्ट अनटॅप्ड सोर्स ऑफ पोटेन्शियल कस्टमर अँड ग्रासरूट सपोर्ट ऑन फायनान्शियल इश्यूज. स्टॉक होल्डर इन्व्हेस्ट करतात त्यांचा मनी स्पेसिफिक ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनी मध्ये. तर त्याच्यामुळे ते काय बोलता येईल की ते बेसिक आहेत फायनान्शियल सपोर्ट मध्ये. तर दे कॅन बी इन्फ्लुएन्स इन दी फॉलोइंग वेज. ते इन्फ्लुएन्स कशाने होतात तर ट्रीटिंग देम एज अ इम्पॉर्टंट कस्टमर हॅज अ नंबर ऑफ इम्प्लिकेशन. कम्युनिकेटिंग इन रिडेबल अँड नॉन टेक्निकल लँग्वेज इज मस्ट. Learning as much as possible about stockholder makes excellent sense from a communications perspective. Welcoming new stockholders and writing to express regret when stockholders are lost is good business practice. Prompt and appropriate response to stockholders' correspondence or email also helps maintain positive relation. For example, a company can send a very readable newsletter with dividend check to each stockholder. Next in order to attract, inform and involve the stockholders, the company holds annual meeting. आता stockholders मध्ये आपले customers पण आले किंवा investors जे आहेत तर त्यांना प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, त्यांना तितका इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. नॉन टेक्निकल लँग्वेज म्हणजे त्यांना जी लँग्वेज समजेल, सोपी असेल, तर त्या लँग्वेजमध्ये त्यांना फायनान्शियल रिपोर्ट आहे किंवा फायनान्शियल कंडिशन इन्फॉर्मेशन आहे ऑर्गनायझेशन रिलेटेड, तर ती प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे जे डिव्हिडंड चेक जातात तर त्याच्यासोबत त्यांना कंपनीचं न्यूज लेटर जे आहे तर ते सुद्धा मिळालं पाहिजे. नेक्स्ट आहे अॅन्युअल मीटिंग कंडक्ट कराव्याच लागतात फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी आणि स्टेटस कन्वे करण्यासाठी. फायनान्शियल अनालिस्ट, दिस इन्क्लूड्स इन्व्हेस्टमेंट काउन्सिलर, फंड मॅनेजर, ब्रोकर्स, डीलर अँड इन्स्टिट्यूशनल बायर. देअर बेसिक फंक्शन्स इज गॅदर इन्फॉर्मेशन concerning various companies to develop expectations in terms of sales, profit and range of other openings and financial results, and to make judgments about how securities markets will evaluate their factors, then gather quantitative and qualitative information on companies, compare their findings to statistics from other companies, access opportunity and risk, and then advise their client. Assist analysts by providing information, and in doing so many positively influence expectations and judgments.
फायनान्शियल अनालिस्ट जे आहेत तर त्यांचं फंक्शन काय आहे, तर इन्फॉर्मेशन गॅदर करणं कंपनीच्या वेगवेगळ्या सोर्सेस कडून, त्याच्यानंतर प्रॉफिट सेल आहे किंवा त्याचा जो रेशो आहे, सिक्युरिटी मार्केट्स आहेत, तर हा सगळा डेटा गॅदर करणं, त्याच्यानंतर तो डेटा अनालाइज करणं, आणि त्यांचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही जजमेंट जे असतील तर ते प्रोव्हाइड करणं, की जेणेकरून फायनान्शियल डिसिजन जे आहेत तर ते प्रॉपरली घेता येतील. नेक्स्ट आहे टूल्स ऑफ कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशनचे टूल काय आहे, तर कम्युनिकेशन टूल आपण फायनान्शियल कम्युनिकेशनमध्ये बघतो, म्हणजे फायनान्शियल स्टेटस जे आहे कंपनीचं तर ते कसं कम्युनिकेट झालं पाहिजे आउटसाइड ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा स्टॉक होल्डर्सची. तर फर्स्ट आहे अॅन्युअल रिपोर्ट. अॅन्युअल रिपोर्ट प्रोव्हाइड मच ऑफ दी नीडेड इन्फॉर्मेशन. अ सर्वे ऑफ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स शो अॅन्युअल रिपोर्ट एज द मोस्ट यूजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. अ गुड अॅन्युअल रिपोर्ट नॉर्मली हॅज द फॉलोइंग एलिमेंट. फर्स्ट वन इज मिनिंगफुल ऑर प्रोवोकेटिव्ह पिक्चरियल कवर, वेल डिझाइन फॉर्मॅट, कम्प्लीट अँड अंडरस्टँडेबल ग्राफिक्स, अनस्टिल्ड फोटोग्राफ्स अँड आर्टवर्क, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, कम्पॅरेटिव्ह फिगर्स, टेस्टफुल प्रेझेंटेशन ऑफ प्रोडक्ट, स्टायलिश प्रिंटिंग. आता ह्याच्यामध्ये जे कवर आहे, आपण बुकचं कवर बघतो तसं अॅन्युअल रिपोर्टचं कवर जे आहे तर ते मिनिंगफुल असायला हवं, आणि त्याच्यातून जी मेसेज जो आहे तर तो दिसला पाहिजे, तो मिनिंगफुल असायला पाहिजे ती इमेज, ते कवर. वेल डिझाईन फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट आणि कवर त्या इमेजेस असायला हवेत. त्याच्यानंतर जे ग्राफिक यूज केले गेलेत तर ते इझिली समजतील अशा पद्धतीने केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर जे फोटोग्राफ किंवा आर्ट वर्क यूज केलं जाईल तर ते कॉपीराइटेड असता कामा नये. तर बऱ्याचदा गुगलवरून किंवा बाकीच्या साईट्स आहेत इंटरेस्ट सारख्या, तर त्याच्यावर कॉपीराइटेड फोटोग्राफ्स असतात, आर्ट्स असतात, तर ते यूज केले तर पुन्हा इश्यू होऊ शकतो त्याच्यात. त्याच्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅट आहे किंवा फिगर्स आहेत तर त्या प्रॉपरली फॉर्मॅट केल्या गेल्या पाहिजेत रिपोर्टमध्ये. त्यांचं अनालिसिस जे आहे तर ते आणि त्याचं इंटरप्रिटेशन प्रेझेंटेशन आहे तर ते व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने आणि अट्रॅक्टिव्ह वेने केलं पाहिजे. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्सेस. अ प्रायमरी वे टू रीच फायनान्शियल अनालिस्ट इज थ्रू इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्सेस विच आर मीटिंग दॅट इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल अटेंड स्पेसिफिकली टू हिअर कंपनी प्रेझेंटेशन अँड डिस्कस कॉर्पोरेट इश्यूज. आता जशा बाकीच्या कॉन्फरन्सेस असतात तशा इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्सेस असतात, की जेणेकरून जे प्रॉस्पेक्ट इन्व्हेस्टर्स आहेत तर ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेस्ट करतील. ऑर्गनायझेशनचं करंट स्टेटस, त्यांचा प्लॅन आहे, त्यांची पोझिशन आहे, त्यांची फायनान्शियल कंडिशन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये डिस्कस केल्या जातात. नेक्स्ट आहे कॉन्फरन्स कॉल. कॉन्फरन्स कॉल मोर पॉप्युलर कॉन्फरन्स इन रिसेंट इयर हॅज बीन द कॉन्फरन्स कॉल रादर दॅन द ऍक्च्युअल मीटिंग. इन सम केस इट इज अ व्हिडिओ कॉन्फरन्स अँड इन अदर केसेस इट इज अ फोन कॉन्फरन्स. आता जनरली आणि आता या लॉकडाऊन पिरियडमध्ये कॉन्फरन्स किंवा मीटिंग ज्या आहेत तर त्या आपण ऑनलाईनच कंडक्ट करतोय, तर हा सगळ्यात पॉप्युलर फॉर्मॅट आहे, कारण तिथे फिजिकली प्रेझेंट राहण्यापेक्षा ती मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अटेंड करणं खूप जास्त इझी होतं.
आणि अर्थात फेस टू फेस कम्युनिकेशन त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर आहे दी फायनान्शियल प्रेस, त्याच्यामध्ये डेली न्यूजपेपर, ट्रेड मॅगझिन, केबल टेलिव्हिजन, मार्केट न्यूजलेटर. तर न्यूजपेपरमध्ये फायनान्शियल रिलेटेड किंवा रिजनल लोकल ते ऑर्गनायझेशनचे अनालिसिस किंवा त्यांचे शेअर रिलेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा येते. त्याच्यानंतर काही स्कीम्स असतील किंवा प्लांट ओपनिंग किंवा क्लोजिंग असेल तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा मिळते. ट्रेड मॅगझिन फायनान्शियल कम्युनिस्ट कॅरी सॉरी फायनान्शियल कॉलमिस्ट कॅरी कन्सिडरेबल इन्फ्लुएन्स अँड कॅन ऑफर युनिक पर्स्पेक्टिव्ह ऑन पर्टिक्युलर कंपनीज. देअरफॉर दे शुड नॉट बी ओव्हरलुक. ट्रेड मॅगझिन्स युजली डेव्हलप टू पर्टिक्युलर इंडस्ट्रीज, ऑक्युपेशन्स ऑर प्रोफेशनल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट आउटलेट. आता ट्रेड मॅगझिन जे आहेत तर ते पर्टिक्युलर इंडस्ट्रीसाठी किंवा प्रोफेशनसाठी बनवले जातात. त्या कॉलममध्ये जे फायनान्शियल अनालिसिस दिलेलं असतं किंवा इंटरप्रिटेशन असतं तर त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे तो इन्व्हेस्टर्सवर होत असतो. नेक्स्ट आहे केबल टेलिव्हिजन. आपल्याकडे जो टी व्ही आहे तर त्याच्यावर सुद्धा काही चॅनल्स जे आहेत तर ते कंटिन्युअसली फायनान्स रिलेटेड किंवा शेअर मार्केटची जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा करंट स्टेटस आहे तर ते दाखवत असतात. नेक्स्ट आहे मार्केट न्यूज लेटर. स्पेसिफाईड स्पेशलाइज फायनान्शियल मीडिया आर एक्सट्रीमली इंटरेस्टेड इन कंपनी न्यूज, मार्केट न्यूज लेटर, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी सर्व्हिसेस अँड स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस फ्रिक्वेंटली कॅरी द ग्रेटेस्ट वेट ऑफ पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स. मार्केट न्यूज लेटर्समध्ये सुद्धा जसं डेली न्यूज पेपर असतात तर त्याच्यात न्यूज लेटर, पॅम्पलेट्स किंवा फक्त एखादी सप्लिमेंट आपण कन्सिडर करू शकतो की ज्याच्यामध्ये त्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनचे डिटेल्स जे आहेत तर ते दिलेले असतात. नेक्स्ट आहे फायनान्शियल ऍडव्हर्टायझिंग. फर्स्ट वन, हू गोज फॉर फायनान्शियल ऍडव्हर्टायझमेंट. बाय लॉ कोटेड कंपनीज आर ऑब्लिगेट टू अनाउन्स ट्रेडिंग रिझल्ट इन दी प्रेस, ऑल्सो लिस्टेड स्टेटमेंट अँड अनाउन्समेंट ऑर dividend, right issues or takeovers of quote company. Financial advertisement मध्ये कुठल्या ऑर्गनायझेशन करतात तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा म्हणजे कॉपरेटिव्ह बँक आहेत, त्याच्यानंतर बँक आहेत, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आहेत, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट आहेत, तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट करतात की जेणेकरून त्यांच्या स्कीम्समध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं जावं. नेक्स्ट आहे कंटेंट ऑफ ऍड. कंटेंट ऑफ ऍडमध्ये जशी एखादी प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते तशी ऍड फायनान्शियल ऍड्स जे आहेत तर ती ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. आपण म्युच्युअल फंडचा ऍडव्हर्टाइजमेंट हल्ली टीव्हीवर बघतो की म्युच्युअल फंड बेनिफिट, मग त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन मध्ये पण तरी सांगतात की त्या टर्म्स अँड कंडिशन नीट वाचून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात अजून एक मेन्शन केलं जातं की त्याच्यात ब्लॉकिंग पिरियड जो आहे तर तो खूप कमी आहे, म्हणजे 25 दिवसापासून सुरुवात होते त्याची काहीतरी, आणि त्याच्यामध्ये रिस्क जी आहे तर ती कमी आहे. आणि लास्ट पॉइंट जो आहे तर तो पर्पज ऑफ फायनान्शियल ऍडव्हर्टाइजमेंट. फायनान्शियल ऍडव्हर्टाइजमेंटमुळे काय होतं तर जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे रेग्युलर कस्टमर आहेत मार्केटमधले किंवा कॉमन पीपल, तर त्यांच्यापर्यंत ह्या स्कीम्स आहेत किंवा त्यांना ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि ते ह्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये
पार्टिसिपेट होतात. ठीक आहे, आता आपलं थर्ड युनिट संपलं इथे. तुम्हाला कालच मी सेकंड युनिटच असाइनमेंट दिली होती, तरी त्याच्यामुळे थर्ड युनिटची असाइनमेंट मी 2 दिवसात देईन तुम्हाला.